नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळालेला आहे बघा उद्या सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय व्यापाऱ्यांच्या मागणीला अखेर मिळाले यश या संदर्भातील हे सोळा मे काही मिनटांपूर्वीची बातमी समोर येत आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली गेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया चार मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे बघा रुग्णसंख्या कमी झाल्याने अखेर मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा आणि मोठा निर्णय उद्या सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू व्यापाऱ्यांच्या मागणीला अखेर मिळाले यश तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा बघा राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागल्याने निर्बंध काही प्रमाणामध्ये शिथिल करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला व्यापाऱ्यांनी काही वेळ तरी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती प्रमाणामध्ये ही संकल्पना मांडले आहे त्यानुसार राज्यातील डॉक्टरांशी थेट संवाद साधत कोरोना विरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टरांना यामध्ये अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहे गेल्या काही दिवस संस्थेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सुमारे एक हजार डॉक्टरांशी संवाद साधला होता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांशी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहे या संवादानंतरच एकूण आढावा घेऊन राज्यामध्ये सध्या असलेले कडक निर्बंध हे काही प्रमाणामध्ये शिथिल केले जातील असे संकेत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे